परशुराम पिता माती माय तुझी दर्या देत आहे माया त्याच्या पोटची परी पैशा पायी गाठलीस तू एष्टी मुंबईची माया रडवली बाय तिष्ठवली बापूस बोले ना काही व्यथा मनाची गेली रे सुकून बोल त्यांच्या डोळ्यांची नांदी बदलाची साध कोकणची वरतू दे तुझी पाऊले पुन्हा बरकतीची माती कोकणची नांदी जन्माची माती कोकणची या वाळू माफियांनी ना आमच्या जिल्ह्याची वाट लावली आहे. आता तुमच्यासारखा अधिकारी आलाय ना म्हणून आता लोक कुठे घाबरायला लागली आहेत. खर तर आमच्या तालुक्याला ना तुमच्यासारख्या डॅशिंग अधिकाऱ्याची गरजच होती. ही अशी प्रशंसा ऐकली ना की काम करायला ताकद मिळते. नाहीतर आमचे स्नेही कमी आणि शत्रूच जास्त. अरे आजकाल पैशाशिवाय काय चालतं का? पण याला देशाची पडली आहे. कधी कधी वाटत ना. काय वाटत? आता गेम करायचा काय? मी पण तोच विचार करतोय. साला लई छळलाय आपल्याला त्याने. नमस्कार सेठ जी. और काय हो रहा है? काम हो रहा है और क्या. तू इथं काय करतोयस? हम इधर इकडे असा ही काय काम का जरूरत है इसलिए इकडे आया हूं. हे बघ, तुम्हाला अशी हिंदीत बोललास तरी चालेल, मला कळेल ते. उगाच मराठीवर अत्याचार करू नकोस. आपका तो दिए है कि हमको काम चाहिए. अब इतना बड़ा जमीन है ये गांव में आपका, तो अकेले थोड़े ना सब काम कर लेते हैं. कुछ बच भी जाता है तो हमको दे दीजिए, तो चार पैसा आपको भी मिल जाएगा और हमारा भी घर चल जाएगा. और क्या चाहिए? ए बाबा, माझी जमीन करायला मी समर्थ आहे, समजलं ना? आणि मला जरी नाही जमलं ना तर जमीन पाडून ठेवीन मी, पण तुम्हाला करायला देणार नाही, सांगून ठेवतोय. द्यायची झाली तर आमच्या माणसांना देईन मी. ऐसा काय कह रहे हैं? हाँ, हम कर लेंगे तो काम हो जाएगा. कुछ नहीं होगा. मी जर जमीन तुम्हाला दिली ना आणि आमच्या गावातल्या लोकांना समजलं तर सगळी लोक तुम्हाला जमीन द्यायला लागतील. मग इथल्या लोकांनी काय करायचं? अरे हम भी आप ही के आदमी है, आप अलग काय समज रहे हैं? जब भी बाड़ी देने का मन होना हमको जरूर बता दीजिएगा. आपके आदमी से ना चार पैसा ज्यादा ही कमा के देंगे. कसे काय? कसे काय जास्त पैसे देणार तू? हा, तू दिवस रात्र मेहनत केलीस म्हणून काय झाडावर जास्त आंबे लागणार आहेत? अरे आप नाराज काय हो रहे हैं? हमारे कहने का मतलब ये है कि हम बाड़ी का बहुत अच्छे से ख्याल रखेंगे. का है किसी को आसपास भटकने नहीं देंगे, और तो और कीड़े मकोड़े से भी ना आम को बचा के रखेंगे, तो अपने आप फसल ज्यादा निकलेगी ना. अरे बाबा, मला जे मिळते ना त्याच्यात समाधानी आहे मी. हाँ, मला आणखीन गरज नाही है. ठीक है, लेकिन सोचिएगा जरूर. का है आपके आदमी जो है महीने का 20 देंगे, हम 25 तो दे ही देंगे. ठीक है, विचार करूं सांगतो. जरूर विचार करिएगा. और का है हम भी आप ही के आदमी है, आप गुस्सा थोड़ा कम कीजिए. का है पेट की खातिर आपके पास आए, वो चोरी थोड़ी ना किए. अरे बाबा जाना, आता कशाला उगा जास्त बोलायला लावतोस. जा जा. ठीक है. कदम सर. हो कदम सर. खरे ओ आहात कुठे तुम्ही? तुमचा फोन पण लागत नाहीये. मी कुठे? मी इथेच आहे. ये बस. हे बघा, मी बसायला नाही आलोय. आज मी एका माणसाला फोनवर बोलताना ऐकलंय. आज रात्री 2 ट्रक वाळू कडवलीमध्ये जाणार आहे. कडवलीमध्ये? हा. अरे पण 2 दिवस तर परमिशन नाहीये ना, मग कसे काय नेत आहेत ते? अहो तेच तर सांगायला आलो ना साहेब, बेकायदा वाहतूक होणार आहे. अच्छा, बरं झालं सांगितलंस. आता ते सुटत नाहीत बघ माझ्या हातून. साहेब मी येऊ का तुमच्यासोबत? नाही म्हणजे त्या निमित्ताने मला तुमचं काम देखील बघता आलं असतं ना. नाही नाही नाही, नको. तिथे कधी काय होईल ते सांगता येत नाही, म्हणून तर काळजी वाटते ना साहेब. अरे मी हे काम काय पहिल्यांदा करतोय का? मला सवय असल्या कामाची. अहो पण हे बघ, मी जाता जाता पोलिसांना पण इन्फॉर्म करतो. तू काळजी करू नकोस, तू मात्र घरी सांभाळून जा. पण साहेब तरी एकदा. अरे खरंच नको सुनी. चल निघतो मी, उशीर झाला ना तर ते पुन्हा निसटतील.
मुद्दे माला सकट सापडलेत आता सोडत नाही बघ मी त्यांना चल काय करतेस ग सवे आता या सगळ्याची काय गरज आहे म्हणून सगळं आवरून ठेवते नंतर एखाद्या गरजूला देता येतील या गोष्टी खरंय की हे बरं झालं की स्वीकारलंस तू लगेच नाही तर नको त्या गोष्टींवर विचार करण्यात तरी काय अर्थ होता नाही का मग आई माझ्यासारखाच तुम्ही सोडून देताय ना विचार बाळांचा सोडाल म्हणून काय विचारतेस कधीच सोडला असं ठरवलंय तुम्ही की असं वाटतंय तुम्हाला वाटेल तेव्हा वाटेल सध्या तरी ठरवलंय असं ठरवून विसरता आठवता काही आलं असत तर किती बरं झालं असतं नाही मला येत बाई आणि तुलाही यायला हवं आता मीही तुमच्याकडूनच शिकेल ना हे सगळं आई जमेल ना मला सगळं विसरायला जमेल की फारसं अवघड नसतं ते मला नाही का जमलं नाही ना म्हणूनच तर विचारते आई तुमच्या डोळ्यात सगळं स्पष्ट दिसतंय मला तुम्ही वरवर काही म्हणालात तरी मी तुम्हाला फक्त आई म्हणत नाही आई मानते सुद्धा आणि मुलीला आईच्या डोळ्यातलं मनातलं इतकं तर कळायलाच हवं ना हे बघ तू आता मला बोलण्यात गुंडाळू नकोस हा मला तुझी सोबत आहे ना तेवढी पुरेशी आहे अग खरंच सांगते तुला वाटतंय तसं काही नाही माझ्या मनात आता मला माहिती माझ्या सुखासाठी तुम्ही काही बोलणार नाही एवढी समजूत घालू नका स्वतःची माझ्यासाठी मग काय करायला हवं आणखी जो या जगातच नाही तो कसा आपला जी आपली आहे या जगात माझ्या सोबत आहे तिला आपलं म्हणायचं नाही का मग तिच्यासाठी बाकीच्या सगळ्या गोष्टी निरर्थकच ठरतात ना इतकंही लाजवू नका हो आई मला मग आणखीन काय करायला हवं आता खरंच आपण मूल दत्तक घेऊया ना म्हणजे एखाद्या अनाथ मुलाला घर मला भाळ आणि तुम्हाला नात नातू मिळेल तुम्हाला योग्य वाटेल ते ठरवा नवऱ्याशी बोल आणि ठरवा तुम्ही काय ते तुम्ही हे मनापासून बोल अगं हो अगदी मनापासून बोलतेय मी नाहीतरी आता तुम्हीच ठरवायचंय ना सगळं माझं कितीच आयुष्य आहे त्याचं भविष्य तर तुम्हालाच घडवायचंय नाही का पण आपण सगळ्यांनी एकत्र जायचं त्याला आणायला तुम्ही यायचं आमच्या सोबत हो हो आपण सगळे जाऊ आणि आणू ठीक आहे ते आपल्याकडे नसतं ना ते बाहेरूनच आणावं लागतं पर्याय काय आहे दुसरा आई हो ग तांदूळ घातलेत भिजत घावणे करायचेत ना आलेच मी Thank you.
तहसीलदार धनंजय कदम यांची अज्ञातांकडून हत्या. हत्येचं कारण अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी गेले काही दिवस सुरू असलेल्या वाळू माफिया सोबतच्या संघर्षाचा परिणाम असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत. वा जगास कारण अस्पष्ट आहे म्हणे. अरे सगळ्यांना माहिती आहे मानवलीत खून का झाला ते, आणि पोलिसांना माहिती नाही. अहो नाना, पोलीस पुराव्यांच्या आधारे बोलतात ना. काय बोलतात? अरे मानवलीतले पोलीस काही बोलत नाहीत म्हणून तर या गुंडांचा फावलाय. अरे सरळ सरळ वाळू माफियांकडून हा खून झालाय हे माहिती आहे. आता यात काही कदमांचा खून घरच्या काही कारणामुळे झालेला नाही आहे. अहो पण नाना, हे उघडपणे बोलणार कोण? मागच्या वर्षी तर नाईक साहेबांचं पण हेच झालं. गुन्हेगार आणि कारण अस्पष्ट आहे. 4 वर्ष झाली तरी ते अजून स्पष्ट झालेलं नाहीये. या देशात प्रामाणिक अधिकारी खून होऊन मरण हे देशाला परवडण्यासारखं नाहीये. लाख मुलाचं बोललाव नानानो. आजकालच्या काळात ना या प्रामाणिकपणाची काय किंमत राहिलेली नाही. काय समजला? अरे किंमत कशी राहिलेली नाही, किंमत आहे म्हणून तर ते गेल्याचं कळल्यावर आपल्याला त्यांच्याबद्दल इतकी हळहळ वाटते. नाहीतर माझ्याही तोंडून एमाला 4 शिव्या गेल्या असत्या. अहो म्हणूनच मधल्या काळात अधिकाऱ्यांनी यांना मोकाट सोडून आपले खिसे भरून घेतले. मोठ्या मुश्किलीने हा माणूस आपल्याला तहसीलदार म्हणून मिळाला, तर स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला ह्यांनी संपवला. आता कुणी केलं, काय केलं, का केलं, कसं केलं, कधी केलं याची चर्चा करण्यात काही अर्थ नाहीये. पण झालं हे वाईट झालं एवढं मात्र खरं. नानानु, अहो गावातल्या माणसांनी आंधीच्या तहसीलदाराची तक्रार केलेली ना तिथे सरकार दरबारी, तेव्हा या कदमाने इकडे पाठवलेली. यांनी जो त्यालाच संभवले. अरे काय माणसं आहेत तर बोला तिला ना. पैशाच्या थराला एवढं जाव? अरे स्वार्थासाठी माणसं कुठलेही थराला जातील. एखादा जवान देशासाठी शहीद होतो ना, तसंच या कदमांचं झालंय. त्यांना वीरमरण आलं असंच म्हणावं लागेल. अरे वीरमरण आलं हे सगळं ठीक आहे रे, शहीद झाले याची वाहवा होते 4 दिवस, पुढं सगळं शांत. अवघड होतं ते त्याच्या बायका पोरांचं. आता या कदमाच्याच बायका मुलांचं घे ना. पण नानानू, आता त्यांना सरकारी मदत मिळेल ना? काय समजलं? अरे सरकारी मदत मिळाली तरी गेलेला माणूस परत येतो का भरून? खरंय ना तुमचं. अहो त्यांच्या बायका मुलांच्या भविष्याचा प्रश्न उभा राहतोच की. अहो फारसा संसार सुद्धा केला नसेल त्याच्या बायकोनं. आणि मुलगा अहो आत्ता कुठे शाळेत जायला लागला? प्रामाणिक माणसं गोळ्या खाऊन मरणं हा या देशाचा आजवरचा इतिहास आहे. आणि त्याबद्दल आपल्याला काही खंत न वाटणं. सरे अग, किती दिवसांनी आलीस? मला वाटलं मैत्रिणीला विसरलीस की काय. विसरते कुठची अग, पण अलीकडे मला वेळच कुठे मिळतोय. यांचा आजार पण ठाऊक आहे ना तुला. हो ग, बरी चहा टाकते. ए चहा वगैरे मला काही नको. ह्या मी फक्त तुझ्याशी गप्पा मारायला आली. अग चहा तरी घेशील की नाही सवे? अग 2 कप चहा टाकतेस का पटकन? हो हो बस. तुझ्या सुनेचं कळलं मला, म्हणून तुला धीर द्यायला आले होते. त्याची काही गरज नाही, आम्ही दोघी अगदी ठणठणीत आहोत. हेच मला आवडत नाही बघ तुझं. हे बघ, सुनेशी मुलीसारखं बोलावं पण सुनेला कधी मुलगी मानू नये. पण तू ऐकतच नाहीस माझं. काय करू, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो ना. मला कसं तुझ्यासारखं वागता येईल? आणि याच कारणामुळे तुझ्या घराला वारस नाहीये. आणि पुढे कधी मिळेल असंही वाटत नाहीये मला. मला सांग काय गो फळ मिळालं तुला तुझ्या चांगुलपणाचं? आता मूल होणं न होणं तिच्या हातात आहे का? मग कुणाच्या हातात आहे? अगं तिने जर गोळ्या खाल्ल्या नसत्या तर मूल झालं नसतं का? नसतं का झालं? सांग ना मला. तिच्या आयुष्यात तिनं काय करायचं तो अधिकार तिचा आहे. अगं असं कसं बोलतेस तू? काल परवापर्यंत मी ऐकलं होतं की तू अगदी स्वतःच्या सुनेचा छळ करतेस म्हणून.
आणि आता कसं काय अचानक पाझर फुटला तुझ्या मनाला? अगं काय बोलतीयस, कधीतरी भावनेच्या भरात कठोर वागलेही असेल मी, पण मी काय तिची वैरीण नाही, आईच आहे. अगं आई तर तू आधीपासूनच आहेस, पण आजी कधी होणार? कधीच नाही ना. का नाही? आम्ही मूल दत्तक घेणार होतो, हो ना ग सविता? आमचा चहा पिऊन झाला ना की आम्ही तुला हाक मारू हो. तोपर्यंत तुझी काही कामं उरकायची असली तर उरकून घे आज जाऊन. घेण्याचं खूळ कुणी भरवलं तुझ्या डोक्यात? हिनेच ना. एवढी म्हातारी झालीस तरी सगळं समजावून सांगायला लागेल का ग तुला? अग या अनाथालयात उठून कशी मुलं येतात हे काही ठाऊक आहे का तुला? आणि अशा आणलेल्या मुलाला तू या घराचा वारस करणार? आणि असं मूल दत्तक घेऊन कधी कुणाला आई होता येतं का ग? अगं ते काय आंब्याचं कलम आहे का? इथलं काढलं आणि तिथे लावलं. अगं मग काय करायला हवं असं वाटतंय तुला? अगं सोपं आहे, तुझ्या मुलाचं दुसरं लग्न कर आणि मोकळी हो. काय? अगं अजून काही वय गेलेलं नाहीये त्याचं, चिक्कार पोरी मिळतील त्याला. आणि हिचं काय? तिचं काय? ती आली तशी परत जाईल आपल्या माहेरी. आणि आपल्याला काय करायचंय तिचं? घटस्फोट झाला की विषय संपला. अशी संपवण्यासारखी असतात का लग्नात देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं जुळवलेली नाती? ज्यावेळी लग्न करून या घरात आली तेव्हा या घराची सून झाली आणि कायम राहील. हिची जागा दुसरं कुणीही घेणार नाही. तुझ्या जिभेला काही हाड? धीर द्यायला आलीस का माझ्या घरात फूट पाडायला? वा, म्हणजे हे चांगलं आहे. मी तुझ्या भल्याचं सांगते आणि तू मला वर ऐकवतेस. आणखी हिचं घर दुरुस्त करून काय भलं होणार आहे असं वाटतंय तुला? तू माझी जुनी मैत्रीण आहेस म्हणून घराबाहेर काढला नाही नशीब समज. आता गेली नाहीस ना तर तेही करावं लागेल मला. तू बोलतेस ना त्याचं मला अजिबात वाईट वाटत नाहीये हो. तुझी चिडचिड का होते ना ते सगळं लक्षात आलंय माझ्या. पण हे बघ, रक्ताचं ते शेवटी रक्ताचं आणि बाहेरचं ते बाहेरचं. असं कुणीतरी बाहेरचं आणायचं आणि त्याच्या नावावर हे सगळं करायचं कसं वाटतंय तुला? मला काही सांगायची गरज नाही, आमचं आम्ही बघून घेऊ. आम्ही कसं जगतोय आमचं आम्हाला माहित. म्हणजे ज्याचं करावं फल तो म्हणतो माझच खरं. घ्या घ्या मूल दत्तक आणि करा खाचं वाटोळ. माझ्या घराचं काय व्हायचं असेल ते होऊ दे, तू तुझं घर सावर आधी. तू माझा विचार नको करूस, मला चांगली दोन नातवंड आहेत हो. आणि माझी सून तुझ्या सुनेसारखी काही वांज नाहीये, फक्त तू तुझा विचार कर. तो दत्तक घेतलेला मुलगा मोठा झाला आणि तुला खरा बाहेर काढलं ना म्हणजे तुला कळेल काय ते माझं मी बघून घेईन. तुझ्यासारखी मैत्रीण असल्यापेक्षा मी एकटी असलेली बरी. चालती हो इथून, निघ म्हटलं ना, चालती हो आधी, चल निघ बाहेर. शेवटी रक्ताचं ते रक्ताचं आणि बाहेरचं ते बाहेरचं. दत्तक घेतलेला मुलगा मोठा झाला ना की तुला घराच्या बाहेर काढेल तेव्हा कळेल तुला. घ्या मूल दत्त आणि करा घराचं वाटोळ. तुझ्यासाठी वान सून नाहीये माझी, तुझ्यासाठी वान सून नाहीये माझी.
मूल दत्तक घ्या आणि करा घराचं वाटोळं. दत्तक घेतलेला मुलगा मोठा झाला ना की तुला घराच्या बाहेर काढेल तेव्हापर्यंत तुला. आई 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 करू नको रे. ताई, काल मीच त्यांना वाळू वाहतुकीची बातमी दिली. मी त्यांना म्हणालो सुद्धा मी येतो तुमच्या बरोबर, पण ते नाही ऐकले. मला म्हणाले मी एकटाच जाईन म्हणून. मी त्यांच्या सोबत गेलो असतो ना ते असं नसत झालं. वेळ पडली असती ना तर त्यांच्या जागी मी गेलो असतो, पण त्यांना वाचवलं असत मी. ए ए बघ, तू अशी निराश होऊ नका आणि रडू नको ग. मी आहे ना, तुझा हा भाव तुझ्या बरोबर कायम असेल. कदम साहेबांनी गावासाठी आपला जीव दिलाय आणि माझ्यासाठी ते माझे आदर्श आहेत. त्यांच्या मारेकऱ्यांना अटक केल्याशिवाय आता मी शांत नाही बसणार. हे बाळा, हे रडू नको रे. आपण खूप शिकायचं, बाबांसारखा मोठा अधिकारी व्हायचं असं नाही रडायचं. हा सुनील मामा आहे ना, आहे ना, नाही रडायचं. बोला मत मानिएगा गणू भैया. पूर्ण गाँव जानत है कि तुमचा मुलगा दिवस भर क्या काम करता है. और वैसे भी आपको सहारे का जरूरत तो है ही ना. वो नहीं सोचता हो तो क्या हुआ, हम तो समझते हैं ना. खरा है रे, खरा है. तुझ्या सारख्या पारख्या माणसाला कळते, पण माझ्या रक्ताला माझ्या मुलाला कळत नाही ना, याचं खूप वाईट वाटतं रे.